भरलेल्या वळवाटेना आयुष्यभर चालणे ज्यांना अर्थहीन वाटते अशा व्यक्ती स्वतः नव्या वाटा शोधतात, प्रसंगी नव्या वाटा निर्माण करतात। अशा वेगळ्या पद्धतीने जीवन कार्य करत कर्तृत्वाची अनेक शिखरे पदाक्रांत करणाऱ्या अप्पा साहेबांचा जीवन प्रवास काही मिनिटात सादर करणं म्हणजे धाडसच। तरीही त्यांचा जीवनपट थोडक्यात मांडण्याचा हा प्रयत्न। अनंत आमुची ध्येयासक्ती, अनंत अन आशा, किनारा तुला पामराला, किनारा तुला पामराला। कवी श्रेष्ठ कुसुमाग्रजांच्या या काव्य ओळींना आपले ब्रीद मानून आयुष्यभर त्याप्रमाणे मार्गक्रमण करणारे अप्पासाहेब डॉक्टर जगन्नाथ त्र्यंबक नानकर, त्यांचा कृतार्थ जीवनपट समाजातील प्रत्येकानं कायम नजरेसमोर ठेवावा असाच आहे। वयाच्या 90व्या वर्षीही स्वावलंबनाचे धडे गिरवत कार्यमग्न असणाऱ्या अप्पांना कर्मयोगी म्हणणंच सार्थ ठरेल। अप्पांचा जन्म 20 फेब्रुवारी 1933 रोजी सोयगाव तालुक्यातील गोंदे गावात झाला। वडील त्र्यंबक नारायण नारकर आणि आई गंगाबाई दोघेही सेवाप्रती। अप्पांचे वडील स्वातंत्र्य सेनानी त्र्यंबक बुवा हे भाऊसाहेब नावानं परिचित होते। भाऊसाहेबांना आचार्य विनोबा भावे यांचा सहवास लाभला। आचार्य विनोबाजींनी दाखवलेल्या मार्गावर आदर्शांवर पुढील जीवन व्यतीत करून भाऊसाहेबांनी समाजासमोर एक आदर्श ठेवला। भूदान चळवळीत आपली शेत जमीन ग्रामीण भारताच्या कल्याणासाठी दान करून शिक्षणाच्या वाटसरूंना वाट मोकळी करून दिली। यातून ग्रामीण समाजाच्या उन्नतीत मोलाचे योगदान दिले। त्र्यंबक बुवांना जगन्नाथ अप्पा, काशीनाथ अण्णा आणि पंडित तात्या ही तीन मुले आणि नबाबाई, द्वारकाबाई, सुमनबाई या तीन मुली अशी 6 अपत्ये। या सर्वांना स्वतःच्या पायावर सक्षमपणे उभे राहण्याचे धडे आई वडिलांकडून मिळाले। अप्पासाहेब जगन्नाथ नानकर सर्व भावंडांमध्ये थोरले। त्यांचा शैक्षणिक प्रवास अतिशय खडतर ठरला। त्यांचे इयत्ता 4थी पर्यंतचे शिक्षण गोंदे गावला, पुढे 8वी पर्यंतचे शिक्षण 40 गावला आणि 9वी ते 11वीचे शिक्षण धुळे येथे वाणी समाज बोर्डिंग मध्ये राहून त्यांनी पूर्ण केले। धुळे येथे शिकताना पूज्य शिवाजीराव भावेंच्या आश्रमाकडे अप्पांचे मन ओढले गेले। त्यामुळे अप्पांचा स्वभाव आणि चित्तवृत्तीला एक विलक्षण आदर्शवत असे वळण प्राप्त झाले। जिज्ञासू आणि अभ्यासू वृत्तीमुळे अप्पांना पुणे बोर्डाकडून मॅट्रिकला मराठी विषयात प्रथम पारितोषिक मिळाले। वडिलांच्या जेमतेम आर्थिक स्थितीमुळे अप्पांना पुढे शिक्षण थांबून गोंदे गावातच रेशनिंगचे दुकान सुरू केले। जगन्नाथ या आपल्या हुशार विद्यार्थ्यानं शिक्षणाला पूर्ण विराम दिल्याचे कळताच त्यांच्या धुळ्याच्या शाळेतील मुख्याध्यापकांनी गोंदेगाव येथे एका शिक्षकाला पाठवून अप्पांच्या पुढील शिक्षणासाठी आग्रह धरला। त्याबरोबरच कृष्णराव अमृतकर गुरुजी आणि भाऊसाहेबांचे नगर देवळ्याचे स्वातंत्र्य सैनिक मित्र पंढरीनाथ थेपडे यांच्या आग्रहामुळे अप्पांचे पुढील शिक्षण अंमळनेर येथे सुरू झाले। तिथे शिक्षकांनी अध्यापनाबरोबरच शिकावं कसं याचंही जीवनोपयोगी शिक्षण दिलं। यापुढे यशाकडे प्रचंड झेप घ्यायची असा जणू दृढ निश्चय अप्पांनी केला असावा। अंमळनेरला प्रताप कॉलेजला इंटर सायन्स पर्यंतचे शिक्षण त्यांनी घेतले। पुढे उस्मानिया युनिव्हर्सिटी हैदराबाद येथून BSc अग्री ही पदवी घेतली। हैदराबाद येथील पहिल्या महिला आमदार स्वातंत्र्य सैनिक आशाताई वाघमारे यांनी अप्पांना मानसपुत्र म्हणून वेळोवेळी मोलाचं सहकार्य आणि मार्गदर्शन केलं। पदवी मिळताच अप्पांना नागपूरला नोकरीही मिळाली। शिक्षणाबद्दल नितांत आस्था असलेल्या अप्पांनी आपल्या भावंडांनाही उच्च विद्या विभूषित होण्यास प्रवृत्त केले। आपल्या भावांना अंमळनेर नागपूर येथे सोबत ठेवून त्यांची शैक्षणिक प्रगती घडवून आणली। बंधू अण्णासाहेब KT नानकर हे SSC BEd झाले। राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षण तज्ञ म्हणून त्यांची ख्याती आहे। लहान बंधू PT नानकर हे IIT इंजिनियर असून राष्ट्रीय उद्योग रत्न पुरस्कार प्राप्त प्रथित यश उद्योजक आहेत। शिक्षण प्रवासात असतानाच अप्पांना आयुष्याची जीवनसाथी मिळाली। पारोळा येथील धोंडू श्रावण वाणी आणि पार्वतीबाई यांची सुशिक्षित कन्या वत्सला यांच्याशी जगन्नाथ नानकर अप्पांचा विवाह 5 मार्च 1959 रोजी झाला। अप्पांच्या जीवनाच्या एका नव्या आनंद पर्वाचा आरंभ झाला। कौटुंबिक आणि नोकरी विषयक जबाबदारी सांभाळताना अप्पांना उज्ज्वल भविष्याची स्वप्ने खुणावत होते। अप्पा आणि वत्सलाबाईंच्या संसार वेलीवर 1961 मध्ये प्रतिभा आणि 1963 मध्ये नीलिमा ही दोन फुले उमलली। 1965 मध्ये त्यांना संजय हे पुत्ररत्न प्राप्त झाले। या तिघांचेही उत्तम संगोपन त्यांनी केले।
शिक्षणाचे व्रत अंगीकारलेल्या अप्पांनी विवाहानंतर पत्नी वत्सलाबाईंनाही पुढील शिक्षण घेण्यास प्रवृत्त करून मॅट्रिक आणि मॉन्टेसरी कोर्सचे शिक्षण दिले. एकूणच शिक्षणाचा स्वतःपासून सुरू केलेला वसा वारसा आपल्या भावंडांच्या आणि स्वतःच्या परिवाराबरोबरच पंचक्रोशेत परिचितांमध्ये प्रेरणा देत यशस्वीपणे पोहोचवला. आपल्या भावांप्रमाणेच पुढे पूर्वा, ध्रुव, पियुषा, आदिती या नातवंडांनाही आपल्याकडे अनेक वर्षे ठेवून त्यांचे शिक्षण पूर्ण केले. अप्पांच्या शैक्षणिक प्रगतीच्या पावलांवर पाऊल ठेवत थोरली कन्या प्रतिभा BSc झाली. तिचा विवाह 6 जून 1993 रोजी उच्च विद्या विभूषित श्री भालचंद्र शिरुडे यांच्याशी झाला. पत्नीची भक्कम साथ आणि अप्पांच्या मार्गदर्शनाच्या बळावर श्री भालचंद्र शिरुडे यांनी सन फार्मा या जगप्रसिद्ध कंपनीचे व्हॉइस प्रेसिडेंट पद भूषवले. त्यांची मुले पियुषा आणि वेदांत उच्च शिक्षित असून उच्च पदांवर कार्यरत आहेत. अप्पांच्या तत्वांचे अनुपालन करणाऱ्या त्यांच्या द्वितीय कन्या डॉक्टर निलिमा यांना डॉक्टर जगदीश धामणे यांच्या रूपात उत्तम जीवन साथी मिळाला. त्यांचा विवाह 3 जुलै 1987 रोजी झाला. समाज सेवेचा वसा जपणारे हे डॉक्टर धामणे दाम्पत्य ग्रामीण भागात उत्तम रुग्ण सेवेचा वसा जपत आहेत. त्यांची मुले डॉक्टर ध्रुव आणि पूर्वा दोघेही उच्च शिक्षित आहेत. पूर्वा इन्फोसिस या नामांकित कंपनीत उच्च पदावर कार्यरत आहे, तर डॉक्टर ध्रुव MBBS MD रेडिओलॉजिस्ट असून नाशिक येथे वैद्यकीय सेवा देत आहे. अप्पांचा मुलगा संजय यांनी देखील पुणे येथे अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले असून त्यांनी अमेरिकेत उच्च पदावर समर्थपणे कार्यरत राहून अप्पांचे स्वप्न पूर्ण केले आहे. अप्पा हेच माझे आदर्श हे संजय यांचे ब्रीद आहे. अप्पांकडून जिद्द, चिकाटी, मेहनत, स्वतःवरचा दुर्दम्य विश्वास असे अनेक उत्तम संस्कार त्यांनी अंगीकारले. संजय यांचा विवाह धुळे येथील प्रसिद्ध समाज धुरीण नगराध्यक्ष देविदास शिनकर उर्फ राजू अप्पा शिनकर यांची कन्या सुमेधा यांच्याशी 12 मे 1993 रोजी विवाह झाला. त्यांचा मुलगा अमित नानकर हा अमेरिकेत कॉम्प्युटर इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत असून मुलगी डॉक्टर आदिती अमेरिकेत डेंटिस्ट म्हणून कार्यरत आहे. गोंदेगावच्या भाऊसाहेब नानकर यांचा परिवार विस्तृत झाला, समाजात खूप मोठा झाला, देश विदेशात प्रतिष्ठा प्राप्त झाला. याला जसे भाऊंचे आणि मातोश्री गंगाबाईंचे उत्तम संगोपन संस्कार कारणीभूत आहेत, तसेच या भावंडांचा परस्परांबद्दलचा जिव्हाळा अपार प्रेमही आहेच. धाकट्या भावा बहिणींचं वडीलपण अप्पांनी समर्थपणे जपलं. भावंडांबद्दल त्यांच्या हृदयात अपार प्रीती होती, ती या सर्वांनी सातत्यानं जपली. अप्पांमध्ये एक वेगळीच ऊर्जा होती. अप्पांनी आपला मुलगा, मुली, नातवंडांवर जीवापाड प्रेम केलं, त्यांच्यावर उत्तम संस्कार केले. प्रत्येकाच्या आशा आकांक्षांचा ते नेहमी विचार करायचे. मुलांवरचे आत्यंतिक प्रेम आणि आत्मीय भावोत्कटतेमुळे अप्पांना येणाऱ्या अडचणी संकटांचे पूर्व संकेत मिळायचे. यामुळेच कदाचित थोरली मुलगी प्रतिभाचा अपघात होण्याआधीच त्यांनी तो स्वप्नात पाहिला आणि तातडीनं दिल्लीहून प्रतिभाला भेटण्यासाठी अप्पा निघाले. पण त्याआधीच प्रतिभाताईंचा अपघात होऊन त्यांना ब्रेन इंजुरी झाल्यानं त्या कोमात गेल्या होत्या. पुढे या अपघाताचा आपल्या मुलीच्या प्रकृतीवर, स्वास्थ्यावर विपरीत परिणाम होतो आहे हे अप्पांच्या लक्षात आल्यावर ते तिच्याविषयी जास्तच हळवे होत गेले. या साऱ्यांची हृदय जणू एका विशिष्ट शक्तीनं जोडली असावेत, कारण अप्पांची प्रतिमा डोळ्यांसमोर आणली की मला संकटातून मार्ग सापडतो. हा महत्वपूर्ण विचार मांडताना त्यांचे पुत्र संजय नारकर सांगतात, जेव्हाही मी अप्पांचा विचार करतो त्यावेळेला एक स्थिर, गंभीर आणि कुठल्याही परिस्थितीला न डगमगणारे अप्पा हे नेहमी डोळ्यासमोर उभे राहतात. काही वेळेला हिंसक प्रवृत्तींना सुद्धा सामोरे जाताना त्यांना शांतपणाने पण कणखरपणाने तोंड दिलेलं मी बघितलेलं आहे. त्यांचे हेच आणि असे अनेक गुणधर्म हे नेहमी मला एका दीपस्तंभासारखे मार्गदर्शन करत राहतात आणि म्हणूनच माझ्या मनात असा विचार नेहमी येतो की प्रत्येकच मुलगा आपल्या वडिलांचा आदर तर करतोच करतो, पण मला ते एक व्यक्ती म्हणून त्याहीपेक्षा जास्त आदरणीय आहेत आणि अशी व्यक्ती माझे वडील आहेत ह्या गोष्टीचा मला गर्व आहे. अप्पांनी 1957 मध्ये
नागपूर कृषी महाविद्यालयात कृषी अधिकारी म्हणून शासकीय सेवेत सुरुवात केली. 1961 साली अप्पा नांदेडला सहायक शेतकी अधिकारी आणि नंतर जिल्हा शेतकी अधिकारी म्हणून कार्यरत होते. तिथे नोकरी करत असताना 1970 साली अमेरिकेत PhD साठी त्यांची निवड झाली, पण काही कारणास्तव ते जाऊ शकले नाहीत. तरीही अभ्यासाची इच्छा पूर्ण करण्याची जिद्द संपली नव्हती. नोकरी आणि संसाराबरोबरच संशोधनाला वेळ आणि जिज्ञासेला न्याय देणाऱ्या अप्पांच्या संशोधन कार्याचा सन्मान झाला. 1977 साली PhD मिळाली. तो खऱ्या अर्थानं जागतिक कीर्तीच्या शास्त्रज्ञाच्या कार्याचा श्री गणेशा ठरला. त्यांच्या कृषी विषयक महत्कार्याला प्रेरणा मिळाली. हे सर्व करत असताना अप्पा आपल्या वडिलांच्या त्र्यंबकरावांच्या सत्य आणि तत्वनिष्ठा या विचारांना नेहमी चिकटून राहिले. त्यामुळे अनेक संकटांचा सामना अप्पांना करावा लागला. सत्यनिष्ठा आणि तत्ववाद ही अप्पांची स्वभाव वैशिष्ट्ये होती. त्यांच्या PhD दरम्यानच्या संशोधनानं देश विदेशातील खूप लोक प्रभावित झाले होते. राज्यातील 4 कृषी विद्यापीठात अल्पावधीतच त्यांना मानाचे स्थान मिळाले. ते कृषी क्षेत्रातील एक ख्यातनाम शास्त्रज्ञ बनले. उसात बटाटा हे आंतरपीक हा त्यांचा संशोधन विषय. महाराष्ट्रात अन्य 3-4 राज्यातून दरवर्षी 1000 टन बटाट्याची आयात, म्हणजे त्यात 80% केवळ पाणीच वाहून आणण्यासारखे आहे, असे ते म्हणत. महाराष्ट्र बटाट्याबाबत स्वयंपूर्ण होण्याचा मार्ग त्यांनी दाखवला. त्यांच्या संशोधनाचा गवगवा झाला आणि ऊस शेतकरी बांधवांचा मोठा फायदा झाला. त्यामुळे अप्पांना आंतरराष्ट्रीय संस्थांकडून वेळोवेळी निमंत्रित करण्यात येऊ लागले. 1979 मध्ये दिल्ली आणि शिमला येथे, 1983 मध्ये महिनाभर लिमा, पेरू, दक्षिण अमेरिका येथे, 1988 साली चीन येथे, 1991 साली इंडोनेशिया येथे, 1993 साली सॅन फ्रान्सिस्को अमेरिका येथे, 1994 मध्ये दक्षिण कोरिया येथे, 1996 साली दिल्ली येथे आंतरराष्ट्रीय परिषद, 2008 पुन्हा दिल्ली येथे आंतरराष्ट्रीय परिषद, 2010 साली 5 पुणे येथे आंतरराष्ट्रीय परिषद. अशी 7 समुद्रापार प्रचंड झेप अप्पांनी घेतली होती. मध्यवर्ती बटाटा संशोधन संस्था शिमला येथे PhD अभ्यासक्रमासाठी रिसर्च स्कॉलर, मराठवाडा कृषी विद्यापीठाचे प्राध्यापक, सहयोगी संचालक, राष्ट्रीय संशोधन प्रकल्प औरंगाबाद आणि नंतर कृषी विद्या विभाग प्रमुख म्हणून परभणी विद्यापीठातून 1993 मध्ये अप्पा सेवानिवृत्त झाले. शासकीय कृषी सेवेत असताना अप्पांनी नागपूर, परभणी, औरंगाबाद येथे संशोधन प्रक्षेत्रांचा विकास केला. कापूस, बटाटा आणि ऊस यांवर संशोधन केले. उसातील आंतरपिके यावर सखोल अभ्यास करून उसात बटाटा आंतरपीक तंत्रज्ञान विकसित केले. बटाट्यामध्ये TPS म्हणजे उत्तम बटाटा बियाणे तंत्रज्ञान त्यांनी विकसित केले. परभणी कृषी विद्यापीठात असताना शेतात कोणती पिके घ्यावी, पाणी पुरवठा योजना, शासनाची कृषी क्षेत्रासंबंधित धोरणे इत्यादी संबंधीचे मार्गदर्शनासाठी त्यांनी विद्यापीठातील तज्ञ लोकांना आणून गोंदेगाव व परिसरातील शेतकऱ्यांना मार्गदर्शन उपलब्ध करून दिले. आप्तेष्ट मित्र परिवारातील तसेच परिसरातील अनेक विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रेरणा दिली. पुढे जाऊन अप्पांनी 15 MSc कृषी आणि 7 PhD विद्यार्थ्यांचे मुख्य मार्गदर्शक म्हणून काम केले. त्यांपैकी एका विद्यार्थ्याला आंतरराष्ट्रीय संस्थेची शिष्यवृत्ती देखील मिळवून दिली. त्यांनी अनेक कृषी पदवीधर विद्यार्थ्यांच्या जीवनाचे सोने केले. आज विविध क्षेत्रात कार्यरत अनेक मान्यवर JT नानकर सरांचे विद्यार्थी असल्याचे अभिमानानं सांगतात, सरांचे ऋण व्यक्त करतात. त्यांचे विद्यार्थी IAS अधिकारी उमाकांत दांगट, डॉक्टर PM देशपांडे, डॉक्टर आनंद सोळुंके, डॉक्टर गिरी आदी सरांबद्दल कृतज्ञता व्यक्त करतात. सेवानिवृत्तीनंतरही 2 अधिक काळ ते कृषी विषयक अभ्यास, मार्गदर्शन बाबत सक्रिय राहिले. 80 वयापर्यंत देश विदेशातील निमंत्रणे स्वीकारून ते व्याख्यानाला जात. या निमित्तानं ते आजवर 40 देशात जाऊन आले होते. कृषीभूषण, कृषीरत्न, समाजभूषण, समाजरत्न असे कितीतरी पुरस्कार त्यांना मिळाले. शिक्षण, संशोधन, पाठ्यपुस्तक मंडळातील लेखक म्हणून कार्य, विविध चर्चासत्रे, परिषदा, विद्यार्थी जीवनातील स्पर्धा परीक्षांचे महत्व, वाचन अशा अनेक विषयांबद्दल ते भरभरून बोलत. आप्तेष्ट परिचितांपैकी कोणाच्याही शैक्षणिक प्रगतीनं ते खूप आनंदित होत. त्यांनी व्यक्त केलेला आनंद समोरच्याला मोठे बळ देणारा होता. सेवानिवृत्तीनंतरही अप्पांनी आपल्या संशोधनाचा कृषी जगताला जास्तीत जास्त फायदा व्हावा म्हणून आपली सेवा अविरतपणे चालूच ठेवली. प्रमुख कृषी विज्ञान केंद्र प्रवरानगर,
डिविजनल मैनेजर कल्याणी एग्रो प्राइवेट लिमिटेड पुणे, प्रमुख सल्लागार ट्रू पोटैटो सीड, मूल्यांकन अधिकारी महाराष्ट्र कृषि शिक्षण व संशोधन परिषद पुणे, कृषि सल्लागार SRT पुणे, सल्लागार गोल्डन फ्राइज लिमिटेड कोइंबतोर इत्यादि विविध पदे त्यांनी भूषवली. अप्पांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या PhD संशोधनाला दिल्ली येथे मदर तेरेसा यांच्या हस्ते बेस्ट मेमोरियल अवॉर्ड ने सन्मानित करण्यात आले होते. त्यांचे 75 संशोधन लेख विभागीय, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय जर्नल्स मध्ये प्रसिद्ध झाले. 50 पेक्षा जास्त लेख त्यांच्या विभागातील वर्तमानपत्रे आणि मासिकात प्रसिद्ध झाले. नागपूर, परभणी, औरंगाबाद आणि पुणे आकाशवाणीवर 102 कृषी विषयक भाषणे देखील अप्पांनी केलेत. उसात बटाटा हे आंतरपीक आणि तंत्रज्ञान याबद्दल मुंबई दूरदर्शन केंद्रावर 4 वेळा मुलाखती झाल्या होत्या. महाराष्ट्र आणि कर्नाटक येथील 6 सहकारी साखर कारखान्यांना उसात बटाटा तंत्रज्ञान राबवण्यास मार्गदर्शन केले. नेहमी रिजनल, नॅशनल, इंटरनॅशनल ऍग्रिकल्चरल प्रोग्राम मध्ये सहभाग नोंदवला. इतके सारे पदभार जबाबदाऱ्या स्वीकारताना अप्पांच्या मनात एकच स्वप्न होते की महाराष्ट्राला बटाटा उत्पन्नात स्वयंपूर्ण करणे. अप्पा साहेबांच्या जीवनातील या यशस्वी व उत्तुंग भरारीस हातभार लावला नव्हे तर सतत पाठ राखण केली ती त्यांच्या पत्नी वत्सलाबाईंनी. त्यांची खंबीर साथ नेहमी अप्पांच्या सोबत होती. आजच्या युवा पिढीला प्रोत्साहन मिळेल आणि त्यांना आयुष्यात दिशा मिळेल अशी अप्पांची कर्तृत्व कहाणी आहे. अप्पांनी जीवनात सतत श्रीकृष्णाचा उपदेश लक्षात ठेवला, तो म्हणजे कर्म करत राहा, फळाची अपेक्षा ठेवू नका. आज अप्पांचा जीवन प्रवास उलगडताना डोळ्यांच्या कडा पाणावल्यात हे खरंय, पण छातीमध्ये नवस्फुरण चढलंय. जीवनात सकारात्मक दृष्टी किती महत्वाची आहे याची अनुभूती आलीये. अप्पा, तुमच्या कार्यकर्तृत्वाला आम्हा सगळ्यांचा मानाचा मुजरा. अप्पांसारखे कर्मयोगी या भूतलावर मोजकेच असतात जे समाजासाठी दीपस्तंभाचे काम करतात. अशा या दीपस्तंभांच्या कर्मयोगी योद्ध्याच्या जीवन कार्याचा विचार करताना हात आपोआपच छातीशी जुळतात. आपण नतमस्तक होतो. दिव्यत्वाची जेथे प्रचिती तेथे कर माझे जुळती, तेथे कर माझे जुळती. कर्मयोगी अप्पासाहेब डॉक्टर जगन्नाथ त्र्यंबक नानकर यांना विनम्र अभिवादन.